ठाणे जिल्ह्यातील भारळ ग्रामपंचायत। भारळ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका लागल्या असून रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। भारळ वार्ड क्रमांक 5 ई मधून लक्ष्मण गोविंद कोंगरे, निशाणे नारळ, कविता लक्ष्मण म्हात्रे, निशाणे टेबल लॅम्प, अनिता बाळकृष्ण देशमुख निशाणे सिलेंडर असून हे तिन्ही उमेदवार रिंगणात उतरले आहेत। हे तिन्ही उमेदवार मागील कार्यकालामध्ये ग्रामपंचायतचे सदस्य असल्यामुळे ग्रामपंचायतीचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे व त्याचा फायदा भारळ ग्रामपंचायतीला होणार असून उमेदवार सदस्य असताना ग्रामपंचायतीच्या मोठ्या प्रमाणात कामे झाली असून पाइपलाइन, गटारे, स्ट्रीट लाइट अनेक कामे मार्गी लागली आहेत। कार्यकालामध्ये भारळचा कसा जास्तीत जास्त विकास करता येईल या उद्देशाने हे तिन्ही उमेदवार रिंगणात उतरले आहेत। टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस। भारळ ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 5 ई मधून आम्ही तिघे उमेदवार उभे आहोत। लक्ष्मण कोंगेरे, कविता लक्ष्मण म्हात्रे, अनिता बाळकृष्ण देशमुख, माझी निशाणी आहे नारळ, आणि गावातील पाण्याची समस्या फार मोठी होती तर आम्ही आता सहाचे जे लाईन टाकलेले तर आता पाण्याच्या समस्या एकदम दूर झालेली आहे। कोणाची तक्रार नाही, पाणी एकदम व्यवस्थित येतं आणि भविष्यात पाण्याची तक्रार होणं येणार नाही। रस्त्या सिमेंट काँक्रीट रस्ता करून घेतलेला आहे, डांबरीकरण नेहमी व्हायचं तर डांबरीकरण लवकर 2 वर्षात तुटून जायचं, तर सिमेंट काँक्रीट रस्ता केलेला आहे आणि काही प्युअर ब्लॉक टाकलेले आहेत आणि काही एक रस्ता 8,77,000 प्रस्तावित आहे, म्हणजे तो त्याचा टेंडर व्हायचे, PS वगैरे झालेले आहे आणि पुढच्या भविष्यासाठी काही ठिकाणी गटारं वगैरे आहेत, ते गटारे आम्ही करून घेणार आहेत आणि गावात काही स्वच्छता अगदी साफ राहायला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि पाण्याची समस्या तर आमची हमेशा नेहमीप्रमाणे संपलेली आहे। ज्या काही किरकोळ गोष्टी आहेत गटारं वगैरे, ही गटारं करणार आहेत। एक रोड त्या म्हणजे फक्त आता टेंडर व्हायचे आचारसंहितेमुळे थांबलेलं आहे। मी जवळजवळ आज 20 वर्षापासून या ग्रामपंचायत सदस्य आहेत। या मॅडम 2 वर्ष झाले, यांचे मिस्टर आधी होते। आता तुम्ही काय सांगाल, तुम्ही ह्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून होतात तर त्या कार्यकालामध्ये तुम्ही साधारणतः काय काय काम केलं? मी भारळ ग्रामपंचायतची 5 नंबरीमधून कविता म्हात्रे सदस्य। गेल्या वेळेस आम्ही जे प्रत्येक वार्ड आमच्या वार्डमध्ये प्रत्येक गल्लीची प्रत्येक पाईपलाईन चेंज केली किंवा आता 2 कुठेतरी राहिली असेल ती आम्ही आता परत निवडून आल्यावर त्या 2 किंवा 3 कुठे राहिली असेल चुकून तर त्या लाईनी पण बदली करून देऊ आणि आत्ता जी फेवर ब्लॉक टाकला आणि 10-25 वर्षापासून आमच्या गावचा रस्ता हा डांबरीकरण होत होता त्याच्यात आम्ही आमच्या काळामध्ये तो काँक्रीटी करून घेतला म्हणजे त्याच्या आतून 25 वर्ष त्या रस्त्याचा काही प्रॉब्लेम आम्हाला येणार नाही आणि प्रत्येक गल्लीमध्ये लाईट लावलेले आहेत, फेवर ब्लॉक बसवलेले आहेत, नाल्यांची कामं केलेली आहेत, भरपूर कामं आम्ही केलेली आहेत आणि अजून आम्हाला कामाचं लोकांनी आम्हाला खूप प्रसिद्धी द्यावा अशी आमची विनंती आहे आणि त्यात अजून आम्ही खूप कामे करू शकतो, लोकांना आमचा लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवावा। 5 ईमधनं उभी, याच्या आधी माझ्या मिस्टर सदस्य होते, त्यांनी उत्तम काम केले, त्यांच्याच याच्याने मी पुढे पण करेन, पुढे जे काही कामावर असतील ते पुढे उत्तम प्रकारे त्यांच्या मार्गदर्शन